विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. याबाबत राहुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. राहुरीचे तहसीलदार फसेउद्दीन शेख यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की शासनाच्या मार्फत ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न दिसत नव्हते. साईटवरती फक्त MCQ ऑप्शन येत होतं. वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होत असे. वेबसाईटमध्ये अडचणी असल्यामुळे परीक्षा वेळेवरती सुरू होत नाही आहेत. विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत बसावं लागतंय. परीक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागते. परीक्षेच्या वेळेवरती पेपर ओपन न होता 2-4 तासांनी पेपर सुरू होतो. काही विषयांचा पेपर अगदी रात्री उशिरा सुरू होतो, तर काही वेळेस तो पुढे ढकलला जातो. एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्यात, आणि त्यामुळे सर्व्हरवरती देखील ताण येणार नाही. या सर्व अडचणीवरती मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असं वाटत नाही, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करतोय. असंही तसेच यापुढे देखील अशाच पद्धतीनं परीक्षा सुरू राहिल्यास आम्ही विद्यापीठाच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमामधून देण्यात आला आहे. या निवेदनावरती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयंत सुपेकर, शहराध्यक्ष ओंकार कासार, युवराज पवार, रोहन जोगदंड, वैभव कल्लापुरे, गणेश आघाव, युवराज चव्हाण, संकेत तनपुरे, ऋषिकेश संसारे, सुमित मुसमाडे, चाचा मोरे, तेजस शिरसाट, विशाल मोरे, गौरव शेलार आदींच्या सह्या आहेत. आज दिनांक 19/10/2020 रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राहुरी तालुक्याकडून व महाराष्ट्र राज्याकडून संपूर्ण सबंध महाराष्ट्रामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. तर विषय असा आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा जो काही मानसिक छळ चालू आहे तो छळ थांबवण्याबाबत आपण प्रशासकीय यंत्रणेमार्फत राज्यपालांना असे याचं निवेदन देतो आहे. तर विषय असा आहे, राज्यपालांनी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रचंड कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एवढ्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर द्या हे सगळा जो हे चालवलं, सन्माननीय आपल्या राज्याचे उच्चवर्ती तंत्रशिक्षण मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मागच्या अधिवेशनामध्ये क्लिअर केलं होतं की विद्यार्थ्यांच्या जीवाशी आम्ही खेळणार नाही, त्यांना पेपर देऊ देणार नाही, काय असेल ते सगळं याच्यानंतर होईल, कोरोनाची परिस्थिती हँडल झाल्यानंतर. पण राज्यपालांनी जो काही हट्ट धरला की विद्यार्थ्यांना पेपर द्या, पण आज त्याच्यामुळे असं झालं आहे की जी साईट तयार केलेली पेपर देण्यासाठी त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना MCQs दिसत नाही, काही विद्यार्थ्यांना प्रश्न दिसत आहेत, काही विद्यार्थ्यांना MCQs टच होत नाही. एक घडामोड अशी आमच्या कानावर आली होती का 1 वाजता पेपर पुणे विद्यापीठाचा हा पेपर 5 वाजता झाला, तर मग आता ह्याच्यात चूक कोणाची? हेच आधी राज्य शासन प्राजक्त तनपुरे हे आपले जे हायर टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते आधी हेच म्हणत होते, पण काही पक्षांनी त्यांचा अजेंडा राबवायसाठी त्रास देण्यासाठी राज्यपालांना हाताशी धरून जे काही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे तो खेळ आता जो चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनी ही मोहीम हाती घेतली. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. आता बरेचसे काही माझे विद्यार्थी बांधव ते कोविड पॉझिटिव्ह झालेले, आज ते उपचार घेत आहेत, हॉस्पिटलाईज झालेले, आणि त्यांचा पेपर आहे, मग त्यांच्या पेपरची हमी घ्यायची कोणी? त्यांच्या वर्ष वाया गेलं त्याची हमी घ्यायची कोणी? तर मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून विद्यार्थी काँग्रेसनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनी आज ही मोहीम हाती घेतलेली आहे. हॅलो, राज्यपालांनी जो बाल हट्ट धरला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार राज्यपालच आहे, तर यामुळे राज्यपालांनी जो हट्ट धरला आहे त्या विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडीवर याचं खापर न फोडता याला सर्वस्वी जबाबदार राज्यपाल घालून हे जे नुकसान होतं विद्यार्थ्यांचं याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. ज्यावेळेस आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी सांगितलं होतं की आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, तरी पण विद्यार्थ्यांचं हित पाहून आमदार साहेबांनी सर्व निर्णय घेतले होते, तरी पण राज्यपालांच्या या बाल हट्टामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं, तरी पण लवकरात लवकर राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांचं हित ज्यामध्ये असेल तो निर्णय घ्यावा.
आपले महाराष्ट्राचे राज्यपाल यांचं राज्यपाल भवन हे तलाठ्यावानी झाले काय कोणी येतं जातंय भेटून येते त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पहिलं विचार केला पाहिजे कोणी जातंय तिथं जाऊन फोटो सेशन करून येतंय त्यांनी पहिलं मुलांच्या भवितव्याच्या विचार करायला पाहिजे ते नक्की भाजपचे आहेत का सर्वसामान्यांचे आहेत हे त्यांनी आधी खुलासा जाहीर करावा. मनोज साळवे सह सतीश फुलसमदार सी 24 तास राहुरी.